त्यांची यंत्रणाच आजारी पडली आहे. या आजारी पडलेल्या यंत्रणेकडे ना शिवसेनेच्या आमदारांचं लक्ष ना आरोग्य मंत्र्यांचं लक्ष. यामध्ये भरडली जात आहे ती फक्त सर्वसामान्य जनता. दरम्यान स्वाभिमानचे आनंद शिरवलकर यांनी येत्या 4 दिवसात ही स्थिती सुधारली नाही तर स्वाभिमान स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. कुडाळचे ग्रामीण रुग्णालय म्हणजे तालुक्यातील रुग्णांची नाळ. गेली 5 महिने एक्सरे मशीन बंद आहे, ACG मशीन बंद, औषध पुरवठा नाही. एवढी गंभीर परिस्थिती असताना सत्ताधारी फक्त घोषणाबाजीत दंग आहेत. या ग्रामीण रुग्णालयावर कोण उपचार करणार, सर्वसामान्यांना कोण आरोग्य सुविधा देणार असे सवाल आता सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहेत. कुडाळ ग्रामीण रुग्णालय हे सध्या मोठ्या आजाराने ग्रासले आहे. हे रुग्णालय खरे सर्वसामान्य जनतेसाठी आधार आहे. रुग्णालयात दिवसाकाठी शेकडो रुग्ण तपासणीसाठी येतात. महामार्ग जवळ असल्याने या मार्गावरील अपघाताचे रुग्णसुद्धा या ठिकाणी प्राथमिक उपचारासाठी आणले जातात. पण आता हे रुग्णालय आजारी असल्याने रुग्णालयात येणारे रुग्णच आमचे काय होणार असा प्रश्न उपस्थित करीत आहेत. हा औषध पुरवठा होणं गरजेचं असताना याच पेशंटांना कुडाळ ग्रामीण रुग्णालयात मोफत उपचार घेतल्यानंतर जे प्रिस्क्रिप्शन दिलं जातं ते मोफत सुविधा आरोग्य सुविधा पुरवणे गरजेचं असताना, मोफत औषधं पुरवणं असताना करणं गरजेचं असताना या रुग्णांना बाहेरच्या मेडिकलमधून ही औषधे खरेदी करायला लागतात. 1000 रुपये या लोकांचे वाया जातात. मात्र सातत्याने विकासाच्या गप्पा मारणारे राजकीय पुढारी पुढे आज दिसत नाहीत. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे सत्तास्थान बळकले कुडाळ मालवणमध्ये आमदार वैभव नाईकचे रण करत आहेत, खासदार विनायक राऊत आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आहेत, आणि अजून एक म्हणावं लागेल की सिंधुदुर्ग जिल्ह्याचे डॉक्टर दीपक सावंत आरोग्यमंत्री आहेत. आरोग्यमंत्र्यांचा लक्ष निश्चित वेदना तुम्ही प्रयत्न करतो. काय सांगाल, तुम्ही औषध खरेदी केले, कुठून औषध खरेदी केले काय, यामध्ये इथे जेव्हा तुमच्या उपचार करण्यात आले तेव्हा नेमकं काय कारण सांगितलं तुम्हाला? नाही उपचार डॉक्टरांनी तपासलं तुम्हाला काय नेमकं तुम्हाला त्रास होत? हा केस पेपर काढण्यासाठी किती रुपये घेतले गेले तुमच्याकडून? 10 रुपये. अजून किती रुपये तुम्हाला औषधासाठी बाहेर खर्च आला? औषधे आता तुम्ही खरेदी केले, कुठच्या मेडिकलमधून खरेदी केले, किती रुपये गेले आहेत? 15 रुपये. पण किती दिवस तुम्ही उपचार घेता या हॉस्पिटलमध्ये? 4 दिवस. मग अजून काय काय औषधं तुम्हाला लागलेली आहेत? औषधं किती औषधं तुम्हाला बाहेरून आणायला सांगितले? तुमचं नाव कसं? प्रवीण नेरूरकर आहे. मी सिंधुदुर्गच्या दर्शकांना दाखवू इच्छितो की या ग्रस्तांना जी औषधं आहेत ते बाहेरच्या मेडिकल स्टोअरमधून खरेदी करायला लागतात. दुर्दैव म्हणावं लागेल ग्रामीण रुग्णालयाचं, जे आपण सिंधुदुर्गच्या दर्शकांना मी दाखवू इच्छितो. अजून एक काही रुग्ण या ठिकाणी पाहायला मिळतात, एक छोटी मुलगी ज्या उपचाराकडे कुठून तुम्ही आलात आणि काय तुम्ही कुणाला आहे ते घेऊन आला? काय बरं नाही तुम्हाला जी औषधं सगळी इथे भेटली, काही लोकांना औषधे इथे भेटली, मात्र दुर्दैव म्हणावं लागेल की या ग्रामीण रुग्णालयामध्ये मोफत आरोग्य सुविधा पुरवणं गरजेचं असताना, ज्या ठिकाणी मोफत आरोग्य सुविधा गरजेचं असताना तब्बल 5 महिने जी औषधाचा पुरवठा बंद आहे. काही महिन्यांपूर्वी या रुग्णालयात आरोग्य मंत्री दीपक सावंत आले होते. त्यावेळी त्यांनी या रुग्णालयासाठी सर्व सुविधा देऊ असे सांगितले होते. नवी इमारत उभारण्याचा संकल्पही त्यांनी सोडला होता. पण या इमारतीचे सोडाच रुग्णालयात साधी औषधे सुद्धा येत नाहीत ही परिस्थिती आहे. कुडाळ ग्रामीण रुग्णालयामध्ये असलेल्या एक्सरे मशीन गेले 5 महिने बंद आहे. या मशीन दुरुस्त करण्याचा ठेका फवर सिंधुरी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिला आहे. मात्र ही कंपनी कोणतेही काम करीत नाही. ही तब्बल 5 महिने बंद आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांना आरोग्य
देणारी ग्रामीण रुग्णालयाची यंत्रणा ती कोलमडलेली आहे. एक्सरे मशीनीपासनं सगळ्या मशिनी ह्या पूर्णपणे बंद अवस्थेत असून ह्या मशिनीचा ठेका पुरवणारी कंपनीज सुविधा पुरवत नसल्यामुळे ही मशीन बंद असल्याचा दावा आरोग्य प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेला आहे. या ग्रामीण रुग्णालयाची भया अवस्था सिंधुदुर्गा दर्शकांच्या समोर आणू इच्छितो. या ग्रामीण रुग्णालयात 4 डॉक्टरांची आवश्यकता आहे, मात्र 3 डॉक्टर प्रत्यक्षात आहेत. पैकी 1 डॉक्टर हजेवर गेले आणि 2 डॉक्टर इथे कार्यरत आहेत. 7 पैकी 7 नर्स कामगार, 25 स्टाफ आवश्यक असताना पुरेसा स्टाफ आहे. मात्र आरोग्याच्या बाबतीत ग्रामीण रुग्णालय सर्वसामान्य लोक ज्या रुग्णालयाकडे बघतात त्याची हिरसावण झालेली पाहायला मिळते. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असलेले आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत हे देवगडचे आहेत. सिंधुदुर्गाच्या सुपुत्राने संपूर्णपणे सिंधुदुर्गच्या लोकांकडे पाठ फिरवले पाहायला मिळते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या कुणाल मालवणचे प्रतिनिधित्व करतात ते शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचा पुरता दुर्लक्ष या यंत्रणेकडे असल्याचं पाहायला मिळते. नेहमी राजकीय लोक अनेक आश्वासनं देतात, मात्र पूर्ण करण्यामध्ये ते कमी पडतात. ज्या आरोग्य यंत्रणेने खरे लोकांना आरोग्य सुविधा पुरवली पाहिजे, ज्या आरोग्य यंत्रणेमध्ये खरं लोक सुविधा दिल्या पाहिजेत, तेच ना असली कुडा ग्रामीण रुग्णालय हे 5 महिने औषध पुरवठा होत असून खरं तर सर्वसामान्य लोकांकडे लक्ष देणं गरजेचं असताना आमदार, खासदार आणि मंत्री आहेत कुठे हा प्रश्न उपस्थित होतोय. या दुरुस्तीच्या नावाखाली 1,00,000 रुपये उकळत आहेत. कुडा येथील एक्सरे मशीनचा पार्ट मिळत नसल्याचे ही कंपनी सांगत आहे. या रुग्णालयातील काही वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान आनंद शिरवलकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. आरोग्य यंत्रणा मेन आपल्याला जर पाणी, आरोग्य, वीज ह्या आपल्याकडे प्रत्येक गोष्टी भेडसावत आहे. कुठच्याच गोष्टीचं काही नियोजन या पालकमंत्र्यांनी, या आमदारांनी आणि या खासदारांनी केलेलं नाही. यांच्याकडून जनता पूर्णपणे कंटाळलेली आहे. आम्ही स्वाभिमान पक्षातर्फे आम्ही यांना आव्हान चॅलेंज देतोय. जर यांनी पुढील 8 दिवसामध्ये ही यंत्रणा सुधारली नाही तर स्वाभिमान पक्षाच्या स्टाईलने आम्ही यांना आंदोलन काय करणार दाखवू. जिल्हावासियांचा जो उद्रेक काय असतो हे आम्ही यांना दाखवून देऊ. आता जबाबदार हेच आहे, हे आपले पालकमंत्री आहेत, आपला आमदार आहे, खासदार आहे. खासदार काय दिसतच नाही, ही पद्धत चालणार नाही ना. आता मोफत यंत्रणा हे सांगतोय का, फक्त घोषणाबाजी करतायत. घोषणाबाजीचं रूपांतर आचरणात आणत नाहीये. मोफत औषधं कुठे, आता यांचे साठे लोक असतील आणि कंपनी बरोबर मेडिकल चालले पाहिजे असतील, यांचे काय संबंध, यांचे कसले धंदे आहेत ते आम्हाला माहित नाही. ठेकेदार हेच, कामं हेच करणार. सगळी यंत्रणा पूर्णपणे कोलमडलेली आहे. जनता यांना पूर्णपणे त्रस्त झाली. स्वाभिमान पक्ष नेमकं काय करणार आहे? स्वाभिमान पक्ष काय करू शकतो हे आम्ही तुम्हाला मागच्या मोर्चात पण दाखवलंय. पोलिसांनी 150 नोटिसा बजावून सुद्धा आम्ही तिथे मोर्चा काढला. आम्ही स्वाभिमान पक्षाची राणे स्टाईल काय असते ही आम्ही लवकरच दाखवून देऊ. ती आम्ही बोलून सांगणार नाही, करून दाखवणार जे आमचे हे आहे.